नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय भूमितीमधील मूलभूत संबोध यत्ता नववीचं गणित भाग दोनचं मित्रांनो हे पहिलं प्रकरण आहे ज्यामधला सराव संच एक पॉईंट एक सुरू आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक दोन तीन पाहिला होता आज आपण प्रश्न क्रमांक चौथा पाचवा आणि त्या पुढील प्रश्न जे आहेत त्यावरती चर्चा करूयात परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज मित्रांनो आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आता एक पॉईंट एक मधलं हे चौथं जे गणित आहे मित्रांनो ते समजून घेऊयात सोपं गणित आहे यात आहे एका संख्येरेषेवर ए बी सी असे तीन बिंदू आहेत की डिस्टन्स ऑफ ए सी दहा डिस्टन्स ऑफ सी बी आठ तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा आणि सर्व पर्यायांचा विचार या ठिकाणी करायला सांगितलेला आहे मग आता आपण काय करू पर्याय एक एक पर्यायाचा विचार करूच ओके आता याच्यामध्ये काय समजा की हे जे तीन बिंदू आहेत ए बी सी समजा हे अशा प्रकारे लाईनत आहेत एक लाईन आपण काढूया त्या ठिकाणी ए बी आणि सी ओके ही एक आपला रेषाखंड आहे ज्याच्यामध्ये इथं ए असेल इथे बी असू शकतो आणि इथे सी असू शकतो आता याच्यामध्ये डिस्टन्स ऑफ ए सी एपासून सी अंतर काय बाबा दहा या ठिकाणी आपल्याला दिला आपण जरा वेगळा कलर या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल किंवा लक्षात येईल ओके इथं समजा याला आपण दहा देऊ हा इथून असा ए सी जो आहे आपल्याकडं पूर्ण दहा आहे आणि सी बी सी बी म्हणजे बी सी जो आहे तो आठ आहे तर आपल्याला ए बी काढा मग आता ए बी आपला जो आहे हा किती येईल तो तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे पर्याय क्रमांक एक मग आता डिस्टन्स ऑफ ए बी जर मला काढायचा आहे ओके मग डिस्टन्स ऑफ ए बी काढताना मी काय करणार डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर हा जो दहा आहे संपूर्ण दहामधून हे आठ घालवले की मला हा मिळणार आहे दहातून आठ गेल्यावर किती उरतात दोन उरतात आपल्याला माहिती आहे मग या ठिकाणी मी लिहिणार डिस्टन्स ऑफ ए बी काढण्यासाठी मला ए सी जो आहे त्याच्यातून हा बी सी वजा करावा लागणार आहे मग डिस्टन्स ऑफ ए सी वजा डिस्टन्स ऑफ बी सी आपण करणार डिस्टन्स ऑफ ए सी किती आहे दहा आहे आणि डिस्टन्स ऑफ बी सी किती आठ दहातून आठ गेले किती राहिले दोन राहिले म्हणजे पर्याय एकमध्ये आपल्याकडं काय मिळालं की बाबा ए बी जो आहे आपल्याकडं पर्याय एकमध्ये तो ए बी आपल्याला मिळतो आहे आ, या ठिकाणी दोन मिळतोय तर अशा प्रकारे आपण ए बी इथं काढू शकतो आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक दुसरा काय आहे बाबा पर्याय जो दोन आहे त्याच्यामध्ये काय आहे की ए बी सी नाही आहे पहिला ए आहे समजा आपण थोडंसं या ठिकाणी पर्याय दोनमध्ये थोडासा चेंज असेल पहिला ए असेल नंतर इथं सी असेल आणि मग इथं बी असेल हा पुढचा पर्याय आहे ओके आता याच्यामध्ये डिस्टन्स ऑफ ए सी दहा आहे आपल्याकडं आणि डिस्टन्स ऑफ सी बी म्हणजे बी सी आपल्याकडं आठ आहे मग आपल्याकडं ए बी किती आलं हा जो ए बी जर काढायचा असेल मला हा ए बी तर ए बी काय हे दहा आणि आठ अठरा असणार आहे मग आपण म्हणू डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर काय आपल्याकडं दहा अधिक आठ म्हणजे ए सी अधिक सी बी येणार डिस्टन्स ऑफ ए सी अधिक डिस्टन्स ऑफ सी बी येणार तर एकदम सोपं आहे ए सी किती दहा आहे आणि सी बी किती आठ आहे दहा आणि आठ अठरा तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न खूप सोपा आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही एकदम आरामात सोडवायचा आहे तर याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही प्लीज स्क्रीनशॉट घेऊ शकता यानंतर लगेच आपण पुढचा जो प्रश्न आहे आपला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात ओके प्रश्न क्रमांक पाच जो आहे तो पाचवा आणि सहावा आणि इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण लगेच बघूयात ओके बघा पाचवा जो प्रश्न आहे या पाचव्या प्रश्नात काय आपल्याला दिले की बघा हा पाचवा प्रश्न आपण इथेच बघू लगेच एक्स वाय आणि या ठिकाणी झेड हे तीन बिंदू एक रेषे आहेत डिस्टन्स ऑफ एक्स वाय सतरा वाय झेड आठ तर झेड एक्स झेड आपल्याला काढायचं आहे आता इथं पण आपल्याला दोनच पर्याय येतील मित्रांनो जसं वरती पर्याय दो एक आणि दोन होता तसंच इथं आपण काय करू पर्याय एक बघू एक्स वाय आणि झेड समजा आपल्याकडं अशा प्रकारे हा रेषाखंड आहे यावरती पहिला एक्स आहे नंतर वाय आहे नंतर झेड आहे आता याच्यामध्ये एक्स वाय जो दिला आहे आपल्याकडे हा एक्स वाय सतरा दिला आहे आणि वाय झेड जो आहे तो आपल्याला आठ दिला आहे मग एक्स झेड आपल्याकडं किती येणार आहे एक्स झेड जो आहे तो किती येणार आहे पर्याय एकमध्ये तर आपण काय करू डिस्टन्स ऑफ एक्स झेड जो आहे तो जर मला काढायचा असेल तर तो, तो मी काय कसा काढणार डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड करणार ओके या दोघांची बेरीज मग या ठिकाणी सतरा अधिक आठ सतरा आणि आठ किती झाले माझ्याकडं पंचवीस झाले हा माझ्याकडं पर्याय नंबर एक होता की ज्याच्यामध्ये एक्स झेड जो आहे तो माझा किती आला एक्स झेड जो आहे तो आपला आलेला आहे या ठिकाणी पंचवीस आता पर्याय दुसरा जो आहे या ठिकाणी वरच्या गणितासारखंचे पर्याय दुसरा दुसऱ्या पर्यायामध्ये समजा इथं एक्स असेल आणि वाय शेवटी असेल आणि मध्ये जर आपण झेड म्हटलं तर माझ्याकडे एक्स वाय जो आहे हा हा जो एक्स वाय जो आहे संपूर्ण तो या ठिकाणी मला किती दिलेला आहे सतरा आहे जरा मी थोडासा वेगळ्या कलरने तो लिहिण्याचा प्रयत्न करतो म्हणजे व्यवस्थित आपल्याला दिसेल सगळ्यांना बरं का बघा या ठिकाणी लालच कलर आला तर तो त्याला आपण कलर देऊ वेगळा एक हां बघा या ठिकाणी समजा माझ्याकडं हा किती दिलेला आहे हा सतरा आहे ओके एक्स वाय जो आहे आणि दुसरी गोष्ट वाय झेड जो आहे तो माझ्याकडं आठ आहे आणि आता मला एक्स झेड काढायचा आहे आता आपण पहिल्या मगाच्या गणितासारखंच असे इथं मला काय करायचं आहे डिस्टन्स ऑफ एक्स झेड आता मला या ठिकाणी काढायचा मग एक्स झेड काढण्यासाठी मला काय करावं लागेल हा जो एक्स वाय आहे सतरा त्याच्यातून हे आठ वजा करावा लागणार आहे ओके मग डिस्टन्स ऑफ एक्स वाय वाजा डिस्टन्स ऑफ झेड वाय किंवा वाय झेड म्हटलं तरी चालेल आता एक्स वाय किती बाबा सतरा आहेत आणि हे वाजा आठ सतरातून आठ गेले किती राहिले सतरातून आठ गेले आपल्याकडे नऊ राहिले म्हणजे एक्स झेड बरोबर नऊ म्हणजे एक्स झेड पंचवीससुद्धा येऊ शकतो किंवा नऊ सुद्धा येऊ शकतो या दोन पर्यायांपैकी काहीतरी याचं उत्तर असू शकतं ओके आता यानंतर आपण चौथा पाचवा झाला तर सहाव्या प्रश्नाकडे वळूयात सहावा प्रश्न बघा सहाव्यामध्ये तीन दिलेत आपल्याला सहाव्यामध्ये तीन उपप्रश्न दिलेत त्याच्यातला एक एक करू आपण हा पहिला बघू सहावा जो प्रश्न आहे त्या सहाव्यामधला आपण पहिला प्रश्न बघण्याचा प्रयत्न करू आता इथं दिले बघा ही लाईन दिले ए डॅश बी डॅश सी म्हणजे पहिला तुमच्याकडे या ठिकाणी दिले चला इथं दिलेलंच आहे पहिला तुमचा ए असणार ए नंतर तुमचा बी असणार आणि मग सी असणार असेच आहेत लेंथ ऑफ ए सी अकरा आहे आता याला आपण एक वेगळा कलर घेऊ म्हणजे आपल्याला समजून घ्यायला सोपं पडेल लेंथ ऑफ ए सी किती या ठिकाणी अकरा दिले बरं का ही एसी अकरा संपूर्ण आणि लेंथ ऑफ बी सी सहा पॉईंट पाच आहे ही जी बी सी आहे ती आपली सहा पॉईंट पाच आहे तर लेंथ ऑफ ए बी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायचे तर सोपं आहे मित्रांनो काय अवघड नाही लेंथ ऑफ ए बी आता मला ए बी काढायचं असेल तर मी काय करणार ह्या अकरामधून ए सीमधून ही बी सी वजा करणार अकरामधून सहा पॉईंट पाच वजा करावा लागणार बरोबर ना मग डिस्टन्स ऑफ एसी मधून मला काय करायचं डिस्टन्स ऑफ बी सी जी आहे ती वजा करायची आता डिस्टन्स ऑफ ए सी किती आहे माझ्याकडे अकरा आहे अकरा वाजा सहा पॉईंट पाच बघा मित्रांनो अकरामधून सहा गेले तर पाच उरतात आणि सहा पॉईंट पाच गेले तर तुमच्याकडे चार पॉईंट पाच उरतील हे लक्षात घ्या हे कॅल्क्युलेशन लक्षात घ्या अकरामधून साडेसहा गेले अकरा रुपये तुमच्याकडे होते त्याच्यातून साडेसहा रुपये गेले तर तुमच्याकडे किती उरले साडेचार बघा सहा चार दहा आणि हा अर्धा अर्धा एक अकरा झाले तर अशा प्रकारे आपण हा पहिला जो प्रश्न आहे तो आपण काय केला सोडवला यानंतर सा याच्यातला दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यात काय दिलं आहे आर डॅश एस डॅश टी पहिला आर ए ओके त्याच्यानंतर यस आहे आणि त्याच्यानंतर टी आहे आर एस टी एस टी तीन पॉईंट सात आहे हा जो एस टी जो दिला आहे तीन पॉईंट सात दिला आहे आणि आर एस -E दोन पॉईंट पाच आहे दोन पॉईंट पाच आहे तर आपल्याला काय करायचं आर टी काढायचं एकदम सोपं आहे दोघांची बेरीज केली की आर टी निघाला डिस्टन्स ऑफ आर टी जर मला काढायचा असेल तर आर एस अधिक एस टी मग मी करणार डिस्टन्स ऑफ आर एस अधिक डिस्टन्स ऑफ एस टी ठीक आहे आर ए एस किती आहे दोन पॉईंट पाच आहे आणि एस डी किती आहे तीन पॉईंट सात आहे बघा पाच आणि सात किती झाले बारा हातच्याला एक तीन आणि एक चार पाच सहा सहा पॉईंट दोन आपल्याला या ठिकाणी उत्तर येईल या दोघांची बेरीज करा तुम्हाला सहा पॉईंट दोन या ठिकाणी उत्तर मिळेल वाटलंस तर बाजूला आपण करू बेरीज दोन पॉईंट पाच आणि तीन पॉईंट सात बघा काय येत आहे सात पाच बारा हातच्या एक दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा पॉईंट दोन तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपण पहिला आणि दुसरा हे दोन प्रश्न बघितलेत तिसरा जो प्रश्न आहे तो पण आपण लगेच बघून घेऊया तिसऱ्या प्रश्नाकडे वळू आणि त्यानंतर मग आपण आपला जो सातवा प्रश्न आहे त्याकडे वळूयात आता हा तिसरा प्रश्न मित्रांनो आता या ठिकाणी आपण बघू याच्यामध्ये काय दिलं तिसऱ्या प्रश्नात पहिला एक्स आहे नंतर वाय आणि मग काय बाबा झेडे एक्स वाय आणि मग झेडे एक्स झेड तीन पॉईंट सात दिले आपण ज्या ज्या किमती दिल्या त्या आपण वेगळ्या कलरने लिहू एक्स झेड हा जो एक्सपासून झेडपर्यंतचे जे अंतर आहे ते तीन रूट सात दिले ओके आणि त्याच्यानंतर मग इथं एक्स वाय दिले रूट सात एक्स वाय जो आहे तो रूट सात दिले तर आपल्याला वाय झेड या ठिकाणी काढायचं आहे तर ते काय एवढं अवघड नाही आहे मित्रांनो बघा मला काय करायचं झेड काढायचं मग मी काय करणार हा जो एक्स झेड आहे त्याच्यातून एक्स वाय वजा करणार ठीक आहे मग या ठिकाणी डिस्टन्स ऑफ मला वाय झेड जर काढायचं झालं तर ते कसं असणार आहे डिस्टन्स ऑफ एक्स झेड जो मोठा रेषाखंड आहे त्याच्यातून डिस्टन्स ऑफ एक्स वाय मी काय करणार वजा करणार आता या ठिकाणी डिस्टन्स ऑफ एक्स झेड एक्सपासून झेडपर्यंतचं अंतर किती तीन रूट सात आहे आणि वजा एक्स वाय किती रूट सात आहे तीन रूट सातमधून एक रूट सात गेले तीनातून एक गेले दोन राहिले म्हणजे दोन रूट सात या ठिकाणी राहिले म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो हा सहावा सुद्धा प्रश्न झालेला आहे तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या नंतर आपण सातवा आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो बघूयात यातला काय आहे ओके बघा हा सातवा आणि शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती आहे एक रेषीय असलेले तीन बिंदू बिंदू घ्या आणि कोणती आकृती आहे तयार करतात म्हणजे एक रेषीय नसलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतात मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे एक मिनिटात उत्तर येईल बघा तीन बिंदू घ्या हा एक बिंदू घेतला ज्याचं नाव आहे ए हा दुसरा घेतला मी ज्याचं नाव आहे बी आणि हा तिसरा बिंदू घेतला ज्याचं नाव आहे सी आता या तीन बिंदूंमधून कुठली आकृती तयार होते बघा इथं एक मी रेस जोडली एक या दोघांना जोडलं मी त्याच्यानंतर मी, मी या दोघांनासुद्धा हो या ठिकाणी जोडतो ओके आणि त्या ठिकाणी या दोघांनासुद्धा मी या ठिकाणी जोडतो तर कुठल्या आकृती तयार झाली त्रिकोण तयार होतो या ठिकाणी काय तयार होतो त्रिकोण तयार होतो त्रिकोण तयार होतो या ठिकाणी आपण काय करू शकतो तुम्ही लिहू शकता की बाबा एक रेषे असलेले तीन बिंदू एक त्रिकोण तयार करतात ओके तर मित्रांनो अशा प्रकारे हा सराव संच एक पॉईंट एक जो आहे तो आपला झालेला आहे या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चार पाच सहा सात ही काही गणितं बघितली नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके धन्यवाद मित्रांनो सर्वांना बाय